नमस्कार, मी रघुनंदन पणशीकर। 15 जुलै म्हणजे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांची जयंती। आमच्यासाठी त्या कायम माई अशाच राहिलेल्या। आज त्यांच्या काही आठवणी मला सांगण्याचा योग आलेला आहे। जसं जसं मी किशोरी त्यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली, गाणं हेच आयुष्याचं ध्येय असं मी ठरवलं होतं, त्यामुळे किशोरी त्यांच्याकडे गेल्यानंतर हळूहळू मला त्यांच्या घरातले सगळे लोक, त्यांचा परिचय व्हायला लागला। आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची त्यातली जी गोष्ट आहे ती म्हणजे मला मोगूबाईंचा म्हणजे माईंचा सहवास मला लाभला। माई जसं किशोरी त्यांच्याकडे मी गाणं शिकतच होतो, पण माईंनी इतक्या मला मौल्यवान गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या जरूर मी सर्व नवीन लोकांकरता सुद्धा मला सांगायला आवडेल। एकदा असं झालं की मला कुठेतरी गायचं होतं आणि किशोरीताई गेल्या होत्या बाहेरगावी कार्यक्रमाकरता। मग माईंनी मला तो राग शिकवला, जयत कल्याण होता तो शिकवला मला। पहिल्या दिवशी शिकवला, दुसऱ्या दिवशी शिकवला, तिसऱ्या दिवशी म्हटलं आता परत एकदा म्हटलं आपल्याला शिकवा ना जरा। त्यात म्हणजे चिडलाच माझ्यावरती। ते म्हटलं हे काय नुसती पोपटमायची नाही करायची? अरे रघु म्हणाले, रुपयामध्ये एक आणा तरी स्वतःचं पाहिजे म्हणाले। सगळे गुरुनी शिकवलेले तेच गाणार का तू? तू केव्हा विचार करणार त्याच्यावरती? मला ह्याच्यातनं पहिल्यांदा मला कळलं नाही, मग मला लक्षात आलं की त्यांना काय म्हणायचंय, की त्यांना बहुतेक हे म्हणायचंय की स्वतः पण तुला थोडा विचार दिसला पाहिजे, नुसतंच गुरूंचं जे गाणं आहे तेही दिसलंच पाहिजे आणि त्याच्याबरोबर तू त्याच्यावर काय विचार केलाय, तुझं काय मत आहे, किंवा तुला काय फील होतंय, किंवा तू त्याच्यात तुला काय सुचतंय हे तू पडताळून बघायला पाहिजे। ही अतिशय मला असं वाटते की जीवनभर मला उपयोगी पडणारी अशी मौल्यवान त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे। त्यांना दोनदा किंवा तीनदा सांगतो, तीनदापेक्षा जास्त सांगितलेलं त्यांना आवडायचं नाही। मला माई म्हणत असताना एखादी जर त्यांनी काही शिकवलं तर ते लिहिण्याची मला परमिशन होती, कारण त्यांना कोणी वही समोर घेतलेली आवडायची। समोर जे काय ऐकायचं ते ऐकायचं, कंठस्थ करायचं, स्मरणशक्ती आपली वापरायची आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणून दाखवायचं। पण एकदा असा प्रसंग आला की त्या आम्हाला ताण शिकवत होत्या। त्यांनी कुठल्या रागातली ताण शिकवली आणि मला ती नेमकी अर्धी झाल्यानंतर पुढची आठवेना, म्हणजे लिहून घेत होतो, नोटेशन लगेच मी करत होतो, म्हणून त्यांना म्हटलं माई एकदा परत म्हणाल का? माईने परत ती म्हटली आणि कम्प्लिटली वेगळीच ताण होती। मला काय कळेल ना, मी म्हटलं माई एकदा परत म्हणाल का? तिसऱ्यांदा भीत त्यांना मी विचारलं आणि त्यांनी मग लगेच मला आपण ज्याला म्हणतात की तिसऱ्यांदा म्हणून दाखवली आणि ती पहिल्यापेक्षा आणखीन वेगळी होती। म्हटलं हे प्रकरण म्हटलं वेगळं आहे, म्हटलं किशोरी ताई एक जिनियस तर ह्या सुपर जिनियस, म्हणजे एकदा गायलेलं परत घ्यायचंच नाही असा त्यांचा पायंडा। त्यामुळे आमच्यासारख्यांची पंचाईत व्हायची पहिल्यांदा, मग नंतर लक्षात आलं आणि सवयीने आम्ही ते सगळंच लक्षात ठेवू लागलो। तसंच त्यांनी एकदा असाच प्रश्न विचारला की रघु ठेका कुठे सिद्ध होतो? आम्हाला तर काही कळत ना, आम्ही ते एकमेकांच्या तोंडाकडे आम्ही बघत बसलो होतो। मग त्यांनीच सांगितलं, ते म्हणाले दुसऱ्या मात्रेवर ठेका सिद्ध होतो, त्याची लय, लय केव्हा सिद्ध होते? हां, हा प्रश्न होता त्यांचा। तर लय कुठल्याही तालाची जी आहे ती दुसऱ्या मात्रेवर स्पष्ट होते, सिद्ध होते, त्याप्रमाणे त्याचं अंतर निश्चित होतं आणि मग पुढे तो चालू राहतो। तसंच माईंच्या बोलतानेविषयी मी काय बोलू, म्हणजे आम्ही बोलायला असमर्थ आहोत त्यांच्याविषयी बोलायला, कारण एकदा माईंची बोलताना सुरू झाली की असं वाटतं की अनेक बंदिशी लईचं रूप घेऊन आपण ज्याला म्हणतात ना सुंदर स्वरांमध्ये त्या नटून आलेल्या आहेत। म्हणजे त्यांचे एक एक शब्दांचं उच्चारण म्हणा किंवा ते इतकं लावण्यपूर्ण असायचं की त्यांची बोलताना ऐकतच राहावी असं त्यांचं होतं। बोल आला म्हणजे लईबरोबरचे बोल आणि तानेतले बोल, त्यांचे काय काय नियमही त्या समजून आम्हाला सांगायच्या। तसंच त्यांची गमकेची ताण, म्हणजे एकदा असं झालं आम्ही गोव्याला रवळनाथाच्या उत्सवाकरता आम्ही दरवर्षी जायचो, तेव्हा तिथे एक 4-5 दिवसांचं वास्तव्य असायचंच जास्तच। म्हणजे तर किशोरी त्यांनी सांगितलं अगं माई या रग्याला काहीतरी शिकव, म्हणून त्यांनी मग मला एक गमकेचा पलटा मला शिकवला आणि म्हणजे माझे कान ते घ्यायला असमर्थ होते, त्यामुळे पहिले 10 मिनटं तर मला ते कळलंच नाही त्या नेमक्या काय म्हणतात ते। हळूहळू मला ते थोडं थोडं कळायला लागलं आणि मग मी तो पलटा एक अर्धा तास पुढे म्हणालो। गंमत अशी आहे की तो अर्धा तास पलटा म्हणाल्यानंतर माझा गळा म्हणजे असा काही सुखद मला वाटायला लागलं, मी जे काय म्हणतोय ते इतकं गोड आणि छान
म्हणतोय म्हणजे हे जुन्या पारंपरिक रियाजामध्ये किती महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमचा गळा चांगला होऊ शकतो, अत्यंत मधुर माधुर्य त्याचं वाढू शकतं. अजून त्या बोलता बोलता हे पण मला म्हणाला की जीभ अजीब न हलवता म्हणायची ही ताल, जीभ हललीच नाही पाहिजे. कारण जयपूर घराण्यामध्ये विशेषतः मुघबाईंच्या स्कूलमध्ये जीभ हलणे आणि जबडा हलणे हलवून तान म्हणणे हे अत्यंत निषिद्ध आहे. तान म्हणताना जीभ आणि जबडा वापरायचा नाही, तुमचे व्होकल कॉर्ड्स बरोबर यूज होतात जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलं तर. अशा कितीतरी गोष्टी त्या सांगायच्या. एकदा असंच म्हणाल्या, तुम्ही तरुण लोक फार बुद्धिमान आहात. मग जुनं गाणं आणि आत्ताचं गाणं याच्यात त्यानं फरक विचारला. तर त्याने बोलता बोलता त्या म्हणाल्या की जुनं गाणं बुद्धिमान नसेल तुमच्यासारखं, पण ते खूप भारदस्त होतं. आत्ताचं गाणं बुद्धिमान आहे, म्हणजे तुम्ही खूप हुशार लोक आहात, पण त्याच्यामध्ये भारदस्तपणाच नाही आहे. ह्या अशा कित्येक गोष्टी त्या जाता येतात आम्हाला सांगायच्या. त्यांना जर एखादी बंदिश आठवली नाही तर त्या बंदिश त्यांना पूर्णपणे लक्षात येईपर्यंत ती 2-3 दिवस जाऊ देत. त्या लक्षात येईपर्यंत त्या ह्याला फोन कर, त्याला फोन कर, अरे तुला ही बंदिश शिकवले का मी, ही तुला आठवते का, मला जरा सांग, ती बोटभर चिठ्ठी मला आणून दे वगैरे वगैरे. खूप त्याच्याविषयी काळजी घ्यायच्या. तसंच त्यांची जी बंदिशींची डायरी आहे, म्हणजे मोठी चोपडी होती ती चोपडी त्या जिथे झोपायच्या त्यांच्या खाली जी बॅग असायची त्या बॅगेतच कायम ठेवलेल्या असायच्या. ती त्यांच्याच बरोबर असायची कायम. ती कोणालाही हात लावू द्यायच्या नाहीत त्या, कोणालाही कोणी, फक्त माई आणि वरिष्ठ कोणी असेल तर त्याच्यापेक्षा कोणालाही हात लावू द्यायचे नाही. नंतर मग त्यांनी द्रुतबंदीशी काही करणं सुरू केलं होतं. कारण जयपूर घराण्यामध्ये द्रुतबंदीशी गाण्याचं प्रघात नाही आहे आणि आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे द्रुतबंदीशी म्हटली पाहिजे असा एक ट्रेंड पडतो, म्हणून त्यांनी द्रुतबंदीश करायला घेतली. तर आत्ता ह्या माझ्या व्हिडिओचा मी एंड गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर म्हणजे माई यांच्या पुण्यस्मृतीला मी अभिवादन करून ही बंदिश त्यांच्याकरता ही आपल्यासाठी म्हणतो आहे. राग सावनी कल्याण. जगत जननी मा